थर्ड रो जो आहे तो मी फोल्ड केलं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता थोडंसं गाडीमध्ये सामान आहे. इथे एसीचे ऍडजस्टमेंट जे आहेत ते बघा. अशा प्रकारे एसीचे ऍडजस्टमेंट, मी एसीच्या वर सुद्धा सेन्सरचा जो अलाराम आहे तो, तिथे जे मिरर आहे ते फक्त मॅन्युअली ऍडजस्टमेंट आहेत, त्याच्यामध्ये हे आतमधून ऍडजस्ट करू शकतो. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या समोर आहे ही 10 वर्ष जुनी इनोवा. ही 2.5G आहे. तर ही जी गाडी आहे 10 वर्ष जुनी आहे, 2012 आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये या गाडीचा पूर्ण रिव्ह्यू बघणार, म्हणजे कशी गाडी मेंटेन वगैरे केलं आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. तरी बघा, ही अशा प्रकारची आहे हिची काही चावी. अशा प्रकारे हे लॉक आणि हे अनलॉकचे बटन आणि साधी सिंपल की प्लस रिमोट, याच्यामध्ये या अशा प्रकारे आपल्याला या गाडीची चावी मिळते. तर आपण पहिले सुरुवात करणार ते म्हणजे की आपल्या गाडीच्या फ्रंट प्रोफाईलने समोरनं. तर ही जुनी आहे, जुनं मॉडेल आहे 2012, त्यामुळे आता नवीन जी आलेली आहे त्याच्यामध्ये आणखीन फरक वेगळी आहे म्हणजे, आणि ही थोडी वेगळी आहे. तर हे सेकंड जनरेशनचं मॉडेल आहे. आता जर फ्रंटचा विचार केला तर फ्रंटमध्ये तुम्हाला जर मध्ये बघितलं तर मध्ये टोयोटाचा लोगो दिसत आहे समोर. आणि ही जी ग्रील आहे ती सिंपल अशी ग्रील लिहिलेली आहे आपल्याला या गाडीमध्ये, तुमच्या समोर दिसतच असेल. आणि खाली नंबर प्लेट खाली त्याच्यासुद्धा खाली एक आपल्याला ग्रील दिलेली आहे. तर अशा प्रकारे असं फ्रंटचं म्हणजे ग्रीलचा प्रोफाईल जो आहे तो. त्यानंतर जर लाईट बघितला आपण तर याच्यामध्ये हॅलोजन बल्ब दिलेले आहेत आपल्याला. इथे एक पार्किंग बल्बसुद्धा आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला इंडिकेटर बल्बसुद्धा दिलेले आहे. ह्याच्यामध्ये DRLचा कुठलाही ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर जर खाली आलो तर खाली आपल्याला फॉगलॅम्पचा ऑप्शन आहे, तोसुद्धा हॅलोजन बल्बमध्येच फॉगलॅम्प आपल्याला दिले जातात. अशा प्रकारे या अशा प्रकारचे ग्रील वगैरे आहे. असा लुक फ्रंट प्रोफाईलचा आहे. फ्रंट प्रोफाईलमध्ये आपल्याला 2 वायफर प्लस वरती हे कॅरियरसुद्धा मिळतं. त्यानंतर हे 2 वॉशर्ससुद्धा या गाडीमध्ये मिळून जातात. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण बघितला असेल गाडीचा फ्रंट प्रोफाईल. वेळ ना घालवता तर आता आपण येऊया गाडीच्या साईड प्रोफाईलला. तर आता हे बघा, आता आपण साईड प्रोफाईलला आलेलो आहोत. गाडीच्या पूर्ण साईड प्रोफाईलने तुम्ही बघून घ्या गाडी. तर अशा प्रकारे ही साईड प्रोफाईलनी गाडी आहे. तर ह्याच्यामध्ये जे टायर दिलेले आहेत ते ब्रिजस्टोनचे आहेत. टायर साईज आहे 205/65R15 जे टायर आहे. आणि स्टील रिम्स दिलेले आहेत, त्याच्यावर व्हील कॅप लावलेले आहे. ह्याच्यामध्ये अलॉय जे आहेत ते वरच्या मॉडेलला मिळतात. हे जी मॉडेल आहे त्याच्यामुळे ह्याला अलॉय लावलेले नाही आहेत. अशा प्रकारे हे टायर 15 इंचीचे हे टायर आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातात. ब्रिजस्टोनचे टायर आहेत. आणि साईड प्रोफाईलला एक आपल्याला इंडिकेटर मिळून जातं. हे अशा प्रकारचं इंडिकेटर दिलेलं आहे फेंडरला. आणि त्याच्यानंतर मिरर जे आहे ते ॲडजस्टेबल आहे. आत्मता मी तेसुद्धा तुम्हाला नंतर दाखवणार आहे. अशा प्रकारे मिरर जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. हे जे मिरर आहे ते फक्त मॅन्युअली ॲडजस्टमेंट आहेत. त्याच्यामध्ये हे आतमधनं ॲडजस्ट करू शकतो. फोल्डिंग मात्र आपण मॅन्युअली बाहेरनंच करू शकतो. तर त्याच्यानंतर आपल्याला इथे एक अँटिना दिलेला आहे रेडिओसाठी. त्यानंतर जर दरवाज्याचं बघितलं तर आपल्याला साधे डोअर हँडल मिळतात. इथे चावी लावण्याचं आहे असे ओपन करायला. हे आपल्याला डोअर हँडल, त्यामध्ये कीलेस एंट्री वगैरे कुठलाही ऑप्शन नाही आहे या मॉडेलला. त्यानंतर इथे साईडला आपल्याला सिल्वरमध्ये दिलेलं आहे क्रोममध्ये. बघा तुम्ही बघू शकता पूर्ण दोन्ही दरवाजांना हे आपल्याला क्रोम दिलेलं आहे. त्याच्यानंतर मेन जर बघितलं आपण तर आपल्याला या गाडीमध्ये फुटस्टेप मिळतात. तशी फारशी उंच नाही आहे ही गाडी, म्हणजे हाईट आपल्याला ठीक आहे. म्हणजे या गाडीच्या प्रमाणे आपल्याला फुटस्टेप हे दिलेले आहेत. तर चांगले असे फुटस्टेप आपल्याला दिलेले आहेत. किंवा मग कंपनीपासून नाही येते, पण हे एक्स्ट्रा ॲसेसरी म्हणून फिट केलेले फुटस्टेप आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर इथं इंटरकूलरची आपल्याला बॅजिंगसुद्धा दिलेली आहे. हे बघा अशा प्रकारे ही इंटरकूलरची बॅजिंग दिलेली आहे. त्यानंतर हा जो डोर वायझर जे आहेत ते सुद्धा एक्स्ट्रा ॲसेसरी म्हणून त्यालासुद्धा क्रोम आपल्याला दिलेलं आहे. अशा प्रकारे हे डोर वायझर या गाडीमध्ये लावलेले आहेत. वरती हे कॅरियर जो आहे त्याचा लुक तुम्ही बघू शकताय. हे आपल्याला सामान वगैरे न्यायसाठी उपयोगी पडतील. तर अशा प्रकारे हे कॅरियरसुद्धा दिलेले आहेत आपल्याला. तर आपल्याला मागचे व्हीलसुद्धा सेम आहे. हे एक आपल्याला मड फ्लॅप आपलं जे असतं ते सुद्धा दिलेलं आहे या गाडीमध्ये. तर अशा प्रकारे हा काही लुक आहे या गाडीचा. मागणं थोडी हायटेड आहे, पुढणं थोडी म्हणजे खाली आहे. अशा प्रकारे हा झाला या गाडीचा साईड प्रोफाईल. आता आपण येऊया बॅक प्रोफाईलला.
आता जर बॅक प्रोफाईल बघितला तर तुम्ही बघू शकता समोर अशा प्रकारचा हा बॅक प्रोफाईल आपल्या गाडीचा दिसत आहे अशा प्रकारे. आणि इथे आपल्याला 2.4G ची बॅजिंगसुद्धा दिलेली आहे कंपनीने. 2.5G ही जी मॉडेल आहे ही, त्याची बॅजिंग दिलेली आहे आपल्याला कंपनीमध्ये. त्यानंतर हे स्पॉयलर लावलेलं आहे या गाडीला, हे अशा प्रकारे स्पॉयलर लावले आहे. स्पॉयलर स्टॉप लॅम्पसुद्धा स्पॉयलर आहे. त्यानंतर इथे वॉशर आहे. त्यानंतर हे वायफरसुद्धा दिलेलं आहे आपल्याला या गाडीमध्ये. इथे टोयोटाचा लोगो आहे. त्यानंतर हे डिफॉगर जे आहेत, तुम्हाला लाईन दिसत असेल, या डिफॉगरवर एक मी व्हिडिओ बनवली होती, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेलच, तर ती बघून घ्या. ते डिफॉगर दिलेले आहेत. त्यानंतर इथे इनोवाची ब्रँडिंग दिलेली आहे कंपनीने अशा प्रकारे काही लुक आहेत. त्यानंतर जर आपण विचार केला तर 4 पार्किंग सेन्सर आपल्याला या गाडीमध्ये मिळतात. त्यानंतर एक रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा ॲसेसरी म्हणून हा लावलेला आहे रिव्हर्स कॅमेरा. हे सेन्सरसुद्धा ॲसेसरी म्हणून लावलेले आहेत, जे रिव्हर्स सेन्सर आहेत पार्किंग सेन्सर, तेसुद्धा एक्स्ट्रा ॲसेसरी. त्यानंतर ही जी लाईट आहे टेल लाईट, त्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर, रिव्हर्स लाईट आणि ब्रेक लाईट अशा प्रकारची ही टेल लाईट आपल्याला या इनोवा 2.5G मध्ये मिळते. त्यानंतर इथं जर बघितलं क्लीन अँड ग्रीन भारत 4, म्हणजे ही BS4 गाडी आहे. त्याच्यामुळे हे असं बऱ्याचशा गाड्यांना इथे हे BS4 असं हे चिन्ह बऱ्याचशा गाड्यांना दिलं जातं अशा प्रकारे आहे. त्यानंतर इथे आपल्याला हे जे तुम्ही बघता हे रिफ्लेक्टरसुद्धा दिलेले आहेत, पण हे जे बंपर असल्यामुळे रिफ्लेक्टर जरा दिसत नाही मागणं. हे बंपर हे एक्स्ट्रा ॲसेसरी आणि सेफ्टी गार्ड म्हणून लावलेलं आहे आपल्याला, म्हणजे ॲसेसरीचा पार्ट म्हणून हे लावलेलं आहे फक्त सेफ्टीसाठी. त्यानंतर आपल्या ज्या लाईट्स आहेत, त्या समजा आपल्या बूटच्या नंबर प्लेटच्या ज्या लाईट्स आहेत, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. हॅलोजन बल्बच आहेत हे आपण चेंज करू शकतो, समजा व्हाईट लावायचे असेल तर व्हाईट. त्यानंतर इथे हे खोलण्यासाठी हे बघा अशा प्रकारे ओपन करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे हा का आपल्या इनोवा 2.5G चा बूट स्पेस तुम्ही बघू शकताय. हे तर डोरचा इथं डोर पॅड हा आहे. त्यानंतर इथे आपल्याला हायड्रॉलिकचं सिस्टीम आहे, हायड्रॉलिक आहेत. अशा प्रकारे हा बूट स्पेस या गाडीचा आहे. बूट स्पेसमध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये 2 स्पीकर आपल्याला दिलेले, म्हणजे ॲसेसरी म्हणून लावलेले आहेत. हे इथं सेन्सरचा जो अलाराम आहे तो तिथे आहे. नंतर हे नूडल्स मॅट्स या गाडीमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर हे इथं आपला ट्रायंगल जो आहे तो या गाडीमध्ये ठेवलेला. या ज्या सीट्स आहेत ना मागच्या, या फोल्डसुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला हे आपला जो स्पेअर व्हील आहे खाली आहे बघा, अशा प्रकारचा स्पेअर व्हील आपल्याला दिला असं, तो खोलण्यासाठी इथं आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे आहे हा आहे हा काही बूट स्पेस. आणि बूट स्पेस आपला खूपच आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो, जसा नवीन इनोवामध्ये, नवीन इनोवा क्रिस्टा जी आहे तिच्यामध्ये मिळतो, तसाच या गाडीमध्ये सुद्धा मिळून जातो. तर आता आपण आता येऊया या साईडला, म्हणजे फ्रंट डोअरकडे, इंटेरियरकडे जाऊया आता आपण. तर अशा प्रकारे हा काही दिसतो हा आपला फ्रंट डोअर, म्हणजे ड्रायव्हर साईडचा जो दरवाजा आहे तो अशा प्रकारे दिसतो. तर हे जे आहेत त्याच्यावर आपलं लॉक अनलॉक हे मिरर लॉकचे, आणि त्यानंतर हे ऑटो डाऊन मिरर जी आहे ती या गाडीमध्ये आपल्याला ऑफर केली जाते. त्यानंतर हे मिरर म्हणजे मिरर अपडाऊनचे फीचर्स आपले. त्यानंतर इथे हे थोडं खराब झालेलं आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण 10 वर्ष जुनी असल्यामुळे हे काही मेंटेन राहू शकत नाही. तर हे आपल्या फॅब्रिकमध्ये मिळतं. त्यानंतर हे डोअर अनलॉकसाठी हे दिलेलं आहे, हे डोअर खोलण्यासाठी. इथे थोडंसं स्पेस आहे, याच्यामध्ये आपण चावी वगैरे ठेवू शकतो. त्यानंतर जर इथे बघितलं तर आपल्याला एक बॉटल होल्डर आणि थोडीशी जागा मिळते, पॉकेट होल्डर समजा आपण भरू शकतो त्याला, इथे आपल्याला मिळून जाते. त्यानंतर इथे आपल्याला या गाडीचं टायर प्रेशर जे आहे ते दिले जाते. नंतर जर सीट बघितली तर सीट आपली मॅन्युअल ॲडजस्टमेंटच आहे. आपण इथून मागे पुढे किंवा इथनं आपली सीटची जी हाईट आहे ती वर खाली, किंवा आपली जी सीट आहे ते इथनं मागे किंवा पुढे करू शकतो. आणि जे ABC पॅडल्स आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे, एक्सिलेटर ब्रेक आणि क्लच हे ABC पॅडल्स आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर जर मिररची ॲडजस्टमेंट, मी तुम्हाला बोललो की मिरर आतमधनं ॲडजस्ट केलं जातं, तर ते इथनं आपण ॲडजस्ट करू शकतो, इथनं लेफ्ट, इथनं राईट, आणि मग इथनं आपल्याला कुठे हवं आहे त्या साईडला आपण फिरवू शकतो. इथे सेक्युरिटीचं हे दिलेलं आहे. त्यानंतर इथे लाईट ॲडजस्टमेंट, म्हणजे वर खाली लाईट समजा आपल्याला करायची असेल तर आपल्याला त्यासाठी ते ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. त्यानंतर इथे एक SC व्हेंट आहे. एकूण 4 SC व्हेंट आपल्याला या गाडीमध्ये मिळतात. आणि इथे आपल्याला चावी लावण्यासाठी, आता आपण चावी लावली, त्यानंतर गाडीत बसून घेऊया. आता गाडीमध्ये बसलेला आहे, गाडीमध्ये बसलो आहे. आता गाडी पहिले चालू करून घेऊ आपण.
ही जी गाडी आहे ती टोटल रनिंग झालेली आहे या गाडीची 76,759, म्हणजे जवळजवळ 77,000 ही गाडी चाललेली आहे। तर गाडी स्टार्ट करूया, आता आपण अशा प्रकारे गाडी स्टार्ट केली, मी नंतर इंजिन साऊंडचं सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आता जर हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघितलं आपण, तर यामध्ये आपल्याला आरपीएम मीटर मिळतं, त्यानंतर हे स्पीड मीटर मिळतं, त्यानंतर इथे कुलिंग टेम्परेचर, त्यानंतर इथे फ्युल गेज, अशा प्रकारे आपल्याला हे दिलेलं आहे। तर इथे ही जी लाईट दिसते ती हँडब्रेकची लाईट दिसते, बऱ्याच जणांना माहीत असेलच, अशा प्रकारे। आणि त्यानंतर मध्ये आपल्याला ट्रिप ए, ट्रिप बी आणि टोटल ओडोमीटर हे आपल्याला दिले आहे ही दांडी ते चेंज करण्यासाठी आहे। आणि टॉप स्पीड जो आहे या गाडीचा तो 200 आहे, आणि आरपीएम सुद्धा 6,000 RPM पर्यंत आपल्याला दिलेला आहे या गाडीमध्ये। आणि ही गाडी जर बघितली तर 5-speed मॅन्युअलमध्ये आपल्याला मिळते। अशा प्रकारे या गाडीचं जे स्टेअरिंग आहे तुम्ही बघू शकता, स्टेअरिंगचा लुक अशा प्रकारे आपल्याला या गाडीचा दिलेला आहे। मध्ये टोयोटाचा लोगो, इथे SRS एअरबॅग आणि हॉर्नचं सुद्धा या गाडीमध्ये आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर जर विचार केला तर इथे आपल्याला लाईट कंट्रोल्स दिलेले आहेत, म्हणजे आपली जी हेडलाईट्स आहे ती कंट्रोल करण्यासाठी किंवा इंडिकेटरसाठी आपल्याला या गाडीमध्ये इथे कंट्रोल्स दिले। त्याच्यानंतर जर इथे बघितलं तर आपल्याला रिअर वायफर आणि आपले जे फ्रंट वायफर आहेत, समजा हे बघा अशा प्रकारे हे फ्रंट वायफर सुद्धा आणि वॉशर हे आपल्याला त्याचे जे कंट्रोल्स आहेत ते इथे दिले आहेत। आणि हे जे स्टेअरिंग आहे ते ऍडजस्टमेंट सुद्धा आहे, हे बघा इथे आपल्याला दिलेलं आहे, हे आपण खाली केलं, फक्त टिल्ट आहे, टिल्ट ऍडजस्टमेंट हे स्टेअरिंग दिलेलं आहे आपल्याला या गाडीत कंपनीने, अशा प्रकारचं हे स्टेअरिंग आहे। त्यानंतर जर एस इव्हेंटचा विचार केला तर 4 SEVENT आपल्याला मिळतात, 1, 2, 3 आणि 4, एकूण 4 SEVENT आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातात। आणि इथे आपल्याला हा अशा प्रकारे हा डॅशबोर्ड या गाडीचा दिसत आहे, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर आपण मध्येच जर बघितलं तर इथे क्लॉक आपल्याला, म्हणजे घड्याळ जे आहे आपलं ते दिलेलं आहे, गणपतीची मूर्ती। डॅशबोर्ड एकदम प्लेन आहे, पण ड्युअल टोनमध्ये आपल्याला डॅशबोर्ड या गाडीमध्ये मिळतं, बेज कलर आणि जो हा थोडाफार कॉफी कलर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला, आणि अशा प्रकारे व्ह्यू आपल्याला या गाडीमधनं येतो। त्यानंतर सीट कवर जर बघितले आपण, सीट कवर बघूया, सीट कवर जे आहेत ते सीट कवर्स लावले, लेदर रॅप कवर जे आहेत ते आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातात, म्हणजे लावलेले आहेत या गाडीचं। त्यानंतर ही ऑक्स केबल आहे आपल्या समोर, हार्ट जो डिस्प्ले आहे तो टचस्क्रीन आहे, बट साधावाला डिस्प्ले आहे एकदम। त्याच्यामध्ये आपण रिव्हर्स गिअरसुद्धा दिसतो आहे, बघा आता मी रिव्हर्स गिअर हा, इथे एसीचे ऍडजस्टमेंट जे आहेत ते बघा अशा प्रकारे एसीचे ऍडजस्टमेंट, मी एसीच्या वर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेली आहे, अशा प्रकारे एसी कमी जास्त किंवा इथून टेम्परेचर अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर खाली आपल्याला थोडासा स्पेस मिळतो, स्पेस जो आहे, त्यानंतर खाली इथे आपल्याला एक 12 V चार्जिंग सॉकेट सुद्धा आहे, त्यानंतर हे फॉग लॅम्पचं बटन, नंतर हे डिफॉगरचं बटन, त्यानंतर हे इथं सिगरेट लायटर, या सर्व गोष्टी आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातं। तर आणि जर मिरर आपण बघितला, हा जो मिरर आहे तो ऍडजस्टमेंट आहे आपला, मॅन्युअल ऍडजस्टमेंट आहे, डे नाईट ऑर व्हीएम जो आहे आपला तो। नंतर इथे आपले जे सनवायझर हे आपल्याला अशा प्रकारे इथं कोणती मिरर मिळत नाहीत, फक्त आपल्याला तिकीट होल्डर मिळतं। त्यानंतर ह्या साईडचं जे आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला मिरर मिळत नाही या गाडीमध्ये, तर अशा प्रकारे आहे। त्यानंतर लाईट्स, या अशा 2 लाईट्स आहेत आपल्याला, याच्यामध्ये एक माईकचं होतं त्या, पण माईक हा इथे एक्स्ट्रा म्हणून लावलेला आहे, बघा तुम्ही बघू शकताय इथे माईक जो आहे तो लावले। नंतर हे सनग्लास होल्डर आपल्याला या गाडीमध्ये मिळतं, आणि हा जो स्क्रीन लावलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो, अशा प्रकारची ही जी स्क्रीन आहे, पण ही यूज नाही आहे, चालू नाही आहे वाटते काहीतरी, कारण बरेच जुनी आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला एक लाईट मस्तपैकी अशी मिळून जाते। ही लाईट आपल्याला या याच्यामध्ये बरेचसे असे फंक्शन आहे त्याच्यामध्ये, चेन रीडिंग लाईट सुद्धा आहे या गाडीमध्ये। त्यानंतर हे मागची AC कंट्रोल्सचे आपले ते मी तुम्हाला नंतर दाखवतो। त्यानंतर इथे कोणतंही ग्रॅब हँडल नाही आहे, पण या साईडला नक्कीच आपल्याला या गाडीमध्ये ग्रॅब हँडल हे दिलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला आर्मरेस्ट मिळून जातो, कंपनी फिटेड आर्मरेस्ट हा आपल्याला या गाडीमध्ये बरेचशी, पण हा आर्मरेस्ट जो आहे तो इथून हार्ड प्लास्टिकमध्ये आपल्याला आर्मरेस्ट मिळून जातो अशा प्रकारे। स्पेस जो आहे तो खूप सारा आहे, याच्यामध्ये खूप सारं सामान सुद्धा ठेवलेलं आहे। इथे आपल्याला थोडाफार स्पेस मिळतो, इथे सुद्धा आपल्याला बॉटल वगैरे ठेवू शकतो। हा जाईल मॅन्युअल हँडब्रेक आहे बघा अशा प्रकारे, मॅन्युअल हँडब्रेक, नंतर 5-speed मॅन्युअल ट्रान्समिशन आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातात। तर जे मॅटिन वगैरे आहेत, मॅट्स वगैरे या गाडीमध्ये नूडल मॅट्स आणि ह्या साध्या कवर मॅट टाकलेत। त्यानंतर आपण ग्लो बॉक्स बघूया, ग्लो बॉक्स सुद्धा आपला खूप मोठा आहे या गाडीच्या माल ह्याच्यानुसार खूप मोठा दिलेला आहे। फक्त या गाडीमध्ये आपल्याला माउंटेड बटन्स जे आहेत ते मिळत नाही, हे वरच्या मॉडेलला माउंटेड बटन्स आपल्याला मिळून जातात।
तर अशा प्रकारे हा फ्रंटचा व्ह्यू काही आणि फ्रंट सीट्सचा व्ह्यू वगैरे अशा प्रकारे ही आपल्याला सीट्स मिळून जातात. त्यानंतर आता आपण जाणार आहोत मागच्या साईडला. आता आपण पहिले गाडी बंद करून घेऊया. मागच्या साईडला आपण जाणार आहोत. आता मी दरवाजा ओपन करून या साईडून मागच्या साईडला, मागच्या साईडला जर बघितलं आपण आतमध्ये आलो तर मागच्या साईडला मी ही जी सीट्स आहेत ना ती पूर्ण पाठी घेतलेली आहे. तरी सुद्धा स्पेस जो आहे तो भरपूर राहिलेला आहे माझ्या इथं. म्हणजे लेगरूम सुद्धा या गाडीचा चांगला आहे. याचा अर्थ माझी हाईट सुद्धा खूप असल्यामुळे हा चांगला आहे. आणि वरचा जो हेडरूम जो आहे तो सुद्धा आपल्या या गाडीला चांगला आहे. आणि सीट्स या आहेत त्या आपल्या याच्यामध्ये तीन लोक बसू शकतात अशा प्रकारे या सीट्स आपल्याला दिल्या. ही सीट फोल्ड होते जेणेकरून मागे आपल्याला जाता येईल. आणि हे आपल्याला ए सी दिलेले या गाडीमध्ये. इथनं जे ॲडजस्टमेंट आहे बघा, इथे ए सीचे ॲडजस्टमेंट आहेत. हाय लो आपण ए सी ही करू शकतो. नंतर मागे सुद्धा आपल्याला ग्रॅब हँडल दिले आहेत. मागची जी विंडो आहे ती सुद्धा आपली पॉवर विंडो आहे. त्यानंतर इथे लॉक अनलॉक किंवा इथे थोडंसं स्पेस, इथे बॉटल होल्डर सुद्धा आहे. हे बघा अशा प्रकारे बॉटल होल्डर सुद्धा आहे. आणि या सीट्सच्या मागे आपल्याला काही थोडीशी स्पेस मिळतो. त्यानंतर आमरेस्टच्या मागे सुद्धा आपल्याला कप होल्डर मिळतात किंवा छोटी बॉटल सुद्धा आपण ठेवू शकतो. तर इथे मध्ये थोडासा हम्प आहे पण बसणाऱ्या काय कोणताही त्रास वगैरे होणार नाही, एकदम नीट बसेल. तर थर्ड रो जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसतो. याच्यामध्ये दोन पॅसेंजर बसू शकतो. म्हणजे लहान मुलांसाठी हा थर्ड रो आपल्याला दिलेला असतो. थर्ड रो मध्ये बघितलं आपल्या ह्या ज्या सीट्स आहेत त्या फोल्ड होतात. इथे आपल्याला एक कप होल्डर म्हणजे बॉटल होल्डर दिलेला आहे. या सीट्स फोल्ड होतात. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक दोन कप होल्डर आपल्याला दिलेले आहेत. इथे एक रीडिंग लाईट दिलेली आहे. नंतर ए सी वेंट सुद्धा थर्ड रोला आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातं. हेच मेन या गाडीचं मेन आहे की या गाडीमध्ये आपल्याला थर्ड रोला सुद्धा ए सी वेंट मिळून जातात. मागचे जे हेडरेस्ट आहेत ते ॲडजस्टेबल आहेत. सर्व हेडरेस्ट हे आपले ॲडजस्टेबल आहे. आपण हेडरेस्ट आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि या सीट सुद्धा फोल्ड होऊ शकतात. मी तुम्हाला त्या फोल्ड करून सुद्धा दाखवतो की कशा प्रकारे फोल्ड होतात. थर्ड रो जो आहे तो मी फोल्ड केला. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता थोडंसं गाडीमध्ये सामान आहे त्याच्यामुळे मी इथनं एकच रो जो आहे तो फोल्ड करून टाकतो. तर अशा प्रकारे ही जी फोल्ड होते थर्ड रो आपला. आणि हा आपला बूट स्पेस, बूट स्पेस हा ह्या ज्या थर्ड रो फोल्ड केल्यानंतर आपल्याला बराचसा बूट स्पेस ह्या गाडीमध्ये मिळून जातो. तर ही जी गाडी तुम्ही ओव्हरव्ह्यू बघितला ती माझ्या मित्राच्या एका फॅमिलीमधली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा, ह्या ह्यांच्या फॅमिलीमधली गाडी आहे. तिचा आपण आज पूर्ण रिव्ह्यू ओव्हरव्ह्यू बघितला. आता हे सध्या चालू केलेली आहे. मी तुम्हाला एकदा इंजिनचा आवाज सुद्धा दाखवतो आणि मग आपली व्हिडिओ जी आहे ती एंड करतो. या गाडीचं जर आपण इंजिन बघितलं तर अशा प्रकारे 2.5 लिटरचं या गाडीमध्ये इंजिन मिळतं. चार इंजेक्टर आपल्याला या गाडीमध्ये. तर ही जी बॅटरी आहे ती खूप मोठी दिलेली आहे या गाडीमध्ये. आपलं वायफरच्या पाण्याचं ह्याच्यानंतर पॉवर स्टेअरिंग ऑइल आहे. त्यानंतर इथे कूलंट आहे आणि हे आहे ते एअर फिल्टर या गाडीचं. इंजिन जर बघितलं तुम्हाला खूप मोठं दिसेल या गाडीमध्ये. तशीच या गाडीची जी पॉवर आहे ती सुद्धा खूपच आहे. आणि बोनेटला आपल्याला इन्सुलेशन मिळतं म्हणजे जेणेकरून हीटसुद्धा बाहेर येऊ नये आणि आवाजसुद्धा कमी येईल. तर आता मी तुम्हाला इंजिन चालू करतो आणि इंजिनचा जो आवाज आहे तो दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारे हा झाला इंजिनचा आवाज. रेस कर. अशा प्रकारे हा इंजिनचा आवाज झालेला आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलीच असेल. पूर्ण मी ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. तर आपली जी गाडी आहे या गाडीचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.